मित्रांनो नमस्कार. आपल्या शेतकरी बांधवांसाठी ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यास जे शासनाकडून अनुदान दिले जाते त्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे जी आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाचा 9 मे 2024 शासन निर्णय तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पास 2024-25 या आर्थिक वर्षात मुदतवाढ देण्यात आली आहे या संदर्भातील हा शासन निर्णय आहे. मित्रांनो, 30 जून 2023 महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार 2023-24 या वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान हा प्रकल्प राज्यात राबविण्याच्या दृष्टिकोनातून एकूण 900 ऊस तोड यंत्र खरेदी करण्यासाठी रुपये 321.30 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यताही देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत ऊस तोड यंत्र खरेदी केल्यानंतर अर्जदाराची रक्कम त्यांच्या कर्ज खाती वर्गही करण्यात येते. मग मित्रांनो, या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या प्रकल्पाअंतर्गत कृषी विभागाच्या महा डीबीटी पोर्टलवर दिनांक 11 जानेवारी 2024 अखेर राज्यातून वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, साखर कारखाने यांच्याकडून जवळपास 9,136 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने अर्जदारांकडून ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याची प्रक्रिया ही प्रगती प्रथावरती आहे. मात्र बँकेमार्फत योजनेचे खाते PFMS प्रणालीस वेळेत मॅप न झाल्याने सदर अर्जदारांच्या कर्ज खात्यात अनुदानाची रक्कम जमा होऊ शकली नसल्याने मागील आर्थिक वर्षात प्रकल्पाअंतर्गत खर्च होऊ शकला नाही. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रानुदान प्रकल्पाचा 2 वर्षाचा कालावधी हा मार्च 2024 अखेर संपुष्टात आल्याची बाब विचारात घेऊन सदर प्रकल्प योजनेस आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षासाठी मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. मग मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो बनवण्यामागचा माझा उद्देश एवढाच आहे की ज्यांनी ज्यांनी या योजनेचा लाभ घेण्यास अर्ज केलेला आहे मात्र यंत्र ऊस तोड यंत्र खरेदी केल्यानंतरही अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेली नाही, मग त्यांना ही इन्फॉर्मेशन मला ह्या व्हिडिओद्वारे द्यायची होती की सदर प्रकल्प योजनेस आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षासाठी मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या लोकांना मला इन्फॉर्मेशन द्यायची होती या योजनेसंदर्भात ज्या लोकांना अद्याप हे माहिती नाहीये की महाराष्ट्र राज्य शासनाची अशी ही एक योजना आहे ज्या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यास सरकार अनुदान हे देत आहे, त्यामुळे त्यांनाही या योजनेबद्दल की थोडक्यात माहितीही मिळू शकते. आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना याबद्दलची इन्फॉर्मेशन ही मिळू शकेल. धन्यवाद मित्रांनो.